हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू PHJP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स, आज अपन PE फॉर हेल्थ योगा एंड फिजिकल एजुकेशन यातील अपन फर्स्ट युनिट पाहत आहोत। फर्स्ट युनिट मध्ये 1.3 शरीर व्यवस्थेचे आकलन, हा पॉइंट थोड़ा जास्त वास्ट आहे म्हणून एक एक पॉइंट मी घेत आहे यातला। तर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये शरीर व्यवस्थेचे आकलन, यामध्ये अस्थिसंस्था, स्नायू संस्था, श्वसन संस्था या संस्थांचा अभ्यास केला। तर नेक्स्ट पॉइंट यातला आपण अभ्यासणार आहोत अभिसरण संस्था। ही संस्था हृदय, रक्तवाहिन्या व लसिका वाहिन्या यांनी बनलेली आहे। त्यातील हृदय म्हणजे एक पंप असून त्याच्या आकुंचनामुळे सगळ्या शरीरावर रक्ताचे अभिसरण होऊ शकते। रक्तवाहिन्या यांचे तीन प्रकार आहेत, धमन्या, शिरा व केशवाहिन्या। धमन्या रक्त हृदयाकडून दूर नेतात तर शिरा रक्त हृदयाकडे आणतात। धमन्या व शिरा यांच्यामध्ये केशवाहिन्या असतात, याच्या भिंती अगदी पातळ असतात व त्यातून ऑक्सिजन व पोषक द्रव्य पेशींभोवती असलेल्या अंतरालीय जलातर्फे पेशींकडे जातात व याच जलामार्फत पेशींकडून टाकाऊ पदार्थ केशवाहिन्यांमध्ये येतात। रक्तातून अंतरालीय जलात गेलेले जादा द्रव्य व प्रथिने लसिका वाहिन्या गोळा करतात व परत रक्तामध्ये नेऊन सोडतात। तर हृदय हे त्रिकोणी पोकळ स्नायूंचे बनलेले इंद्रिय आहे। या त्रिकोणाच्या शिरोबिंदू खालच्या बाजूला असून पायावरच्या बाजूला असतो। तर आपण हृदयाचे कार्य बघू। हृदयाचे मुख्य कार्य म्हणजे पेशींच्या कार्यानुसार त्यांना कमी जास्त रक्त पुरवठा करणे। शरीरात दोन प्रकारच्या अभिसरण क्रिया असतात, पहिलं फुफ्फुसाभिसरण आणि दुसरं शरीरातील सर्वसाधारण अभिसरण कर्णिकेत। तर फुफ्फुसाभिसरणमध्ये यात अशुद्ध रक्त उजव्या जवळणिकेतून फुफ्फुस धमनीमार्फत फुफ्फुसाकडे जाते व तेथे शुद्ध होऊन फुफ्फुसनिलामार्फत परत हृदयाच्या डाव्या कर्णिकेत येते। त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये शरीरातील सर्वसाधारण अभिसरण कर्णिकेत डाव्या फुफ्फुसांकडून आलेले शुद्ध रक्त डाव्या जवळणिकेत जाते व तेथून महाधमनीमार्फत सर्व शरीरभर पुरवले जाते। शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून जमा झालेले अशुद्ध रक्त ऊर्ध्व व निम्न महाशिरांतर्फे परत हृदयाच्या उजव्या कर्णिकेत येते। ही दोन्ही अभिसरणे हृदयाच्या सतत आकुंचन पावल्यामुळे होते। या क्रिया सतत चालू असतात व यांच्या या पुनरावृत्तीस हृदयचक्र म्हणतात। याशिवाय पोर्टल अभिसरण असते, यात जठर, आतडी यामधून रक्त पोर्टल शिरेमार्फत यकृताकडे येते। तसेच हृदयाकडूनही यकृताला हिपॅटिक धमनीकडून रक्त मिळते, यकृताकडून हिपॅटिक शिरेमार्फत रक्त गोळा होते। हृदयचक्र हृदय आकुंचन व प्रसरण दर मिनिटात सुमारे 60 ते 72 एवढ्या वेळा होते, म्हणजेच प्रत्येक हृदयचक्राला सुमारे 0.6 सेकंद लागतात। हृदयचक्र दर 0.8 सेकंदांनी पुन्हा चालू राहते। आता आपण हृदयाचे भाग व त्यांचे कार्य, तर यामध्ये पहिला आहे हृदयावरण। हृदय हे दुहेरी पिशवीसारख्या आवरणाने वेष्टित केलेले असते। या दोन आवरणांच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचा पातळ व चिकट असा द्रव पदार्थ आहे, त्यामुळे त्याचे आकुंचन व प्रसारणाच्या वेळी घर्षण होत नाही, त्यामुळे त्याला इजा होत नाही। त्यानंतर पुढचं कार्य आहे हृदयाचे अंतरावरण। हृदयाच्या आतील बाजूने पातळ पडद्यांचे जे आवरण असते त्याला अंतरावरण म्हणतात। हे हृदयाच्या कप्प्यांवर असते,
ते चकचकीत व गुळगुळीत असते, त्याला अंतरावरण म्हणतात. पुढचं कार्य हृदय मध्य आवरण. बाह्य आवरणात हृदयाच्या स्नायूंनी बनलेला हृदय भिंतीचा जो प्रमुख भाग असतो त्याला हृदयाचे मध्य आवरण असे म्हणतात. पुढचं कार्य आहे हृदयाचे कप्पे. हृदयाचे चार कप्पे असतात. हृदयातील आडव्या पडद्यामुळे हृदयाचे उजवा व डाव्या असे दोन भाग होतात. या प्रत्येक भागाचे खालचा व वरचा असे दोन्ही असे दोन दोन कप्पे होतात. खालच्या कप्प्यांना जवनिका व वरच्या कप्प्यांना कर्णिका असे म्हणतात. पुढचं कार्य जवनिका. जवनिकांचे डावी जवनिका व उजवी जवनिका असे दोन कप्पे अधभागात दिलेला टाकाऊ पदार्थ रक्तात शोषून घेण्याचे प्रमुख कार्य चालू केशवाहिन्या अति लहान रोहिण्यांपासून रक्त घेतात व अति लहान नीलांकडे पाठविण्याचे कार्य करतात. म्हणून त्यांना रोहिण्या व नीला यांच्यामधील दुवा म्हणतात. केशवाहिन्यांचे शरीरात जाळे असल्यामुळे पेशीपेशीपर्यंत रक्त पुरविण्याचे कार्य होते. अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांतून पोषक द्रव्य द्रव पदार्थ श्वेत पेशी व प्राणवायू बाहेर जाऊ शकतात. त्यामुळेच पेशींचे पोषण घडून येते. ठीक आहे, धन्यवाद. नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.